नमस्कार. महिला सुरक्षा कायदा या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालय या दोन्ही न्यायालयांनी दोन महत्त्वाचे निकाल दिलेले आहेत. हे निकाल महिला सुरक्षा आणि त्या अनुषंगाने कायद्यांचा अर्थ लावणे, कायद्याची अंमलबजावणी करणे ह्या दृष्टीने दूरगामी आणि महत्त्वाचे परिणाम करणारे ठरणार आहेत. पहिलं प्रकरण जे मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला त्या प्रकरणामध्ये मुंबईमधील एका गतिमंद किंवा मतिमंद मुलीवर एका पुरुषाने तिला फूस लावून फिरायला नेलं, त्याच्यानंतर झाडीमध्ये नेलं आणि नंतर तिच्याशी लैंगिक दुर्वर्तन केलं. याच्यानंतर मग तो खटला दाखल झाला. त्या खटल्यामध्ये सत्र न्यायालयाने त्या व्यक्तीला किंवा आरोपीला दोषी ठरवलं आणि त्याला शिक्षा ठोठावली. आता कोणत्याही निकालाविरोधात अपील करणं हा आपल्याकडे कायदेशीर हक्कच असल्यामुळे साहजिकच त्याला दोषी ठरवून शिक्षा देणारा जो निकाल आहे त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यात आलं. आणि या अपिलामध्ये त्याचा सगळ्यात मुख्य मुद्दा किंवा डिफेन्स काय होता, तर त्यांनी त्या मुलीला जे नेलं, फूस लावून नेलं, नंतर तिचे कपडे काढले, आपले कपडे काढले आणि नंतर तिच्या गुप्तांगामध्ये आपलं लिंग न घालता केवळ बोटं घातली. आणि त्यामुळे त्याचं असं म्हणणं होतं की केवळ बोटं घालणं हा काही बलात्कार ठरत नाही. आता आपल्याला ऐकायला हे कितीही जरी विचित्र वाटत असलं तरी ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष रेकॉर्डवर आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला ऐकायला किंवा मला बोलायला कितीही जरी अवघड वाटत असलं तरी ह्या गोष्टी आपल्या समोर आल्या पाहिजेत. समाजात काय काय होतं, न्यायालयापुढे कसे पेच प्रश्न उभे राहू शकतात याची आपल्याला या निमित्ताने कल्पना येते. तर त्या व्यक्तीने हा जो त्याचा डिफेन्स घेतला त्या मुख्य मुद्द्यावर उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे. आता त्याने हा जो डिफेन्स घेतला तो कायद्याच्या चौकटीत बसणारा निश्चितच नव्हता. कारण रेप किंवा बलात्कार याची जर आपण आयपीसी म्हणजे भारतीय दंडविधानामधली व्याख्या बघितली तर शरीराचा कोणताही भाग स्त्रीच्या शरीराच्या कोणत्याही भागामध्ये घालणे हे कृत्य बलात्काराच्या व्याख्येत सामील केलेलं आहे. साहजिकच तुम्ही लिंग घातलं किंवा बोटं घातली याने विशेष फार फरक पडत नाही, ते कृत्य हे बलात्कारच ठरतं असा स्पष्ट निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं. आणि त्यांनी जे अपील दाखल केलं होतं ते फेटाळून लावलं आणि त्याची जी काही खालच्या न्यायालयाने त्याला शिक्षा दिली होती ती कायम ठेवली. दुसरं प्रकरण घडलं होतं तमिळनाडूमध्ये, जे नंतर आलं मद्रासच्या उच्च न्यायालयामध्ये किंवा चेन्नईच्या उच्च न्यायालयामध्ये. आता ह्या प्रकरणात तर अजूनच वेगळं घडलं होतं. ह्या प्रकरणामध्ये पॉक्सो कायदा सामील झाला होता कारण यातली जी पीडित मुलगी होती ती अल्पवयीन होती. आता ह्या अल्पवयीन मुलीवर एका मनुष्याने बलात्कार किंवा तिच्याशी लैंगिक दुर्वर्तन केलं, त्याच्यानंतर ती केस झाली, सत्र न्यायालयात ती केस चालली पूर्ण, त्याची सुनावणी झाली, साक्षीदार आले, तपास उलट तपास सगळं झालं आणि ह्या तपास उलट तपासामध्ये ते जेव्हा त्याचं रेकॉर्ड बनवलं जात होतं, जेव्हा कोर्टाचा माणूस त्यांची साक्ष प्रत्यक्ष लेखी नोंदवत होता, तेव्हा काय झालं की वीर्य ज्याला इंग्लिशमध्ये सेमन असं म्हणतात ते SEMEN असं लिहायच्या ऐवजी किंवा सेमन असं लिहायच्या ऐवजी तिकडच्या तामिळ भाषेमध्ये दुसरा जो एक समान शब्द आहे तो आहे मला वाटतं सेमान असं लिहिलं गेलं. आता तसं बघायला गेलं तर ही फार छोटीशी टायपोग्राफिकल किंवा तांत्रिक चूक होती, पण ह्या चुकीचा पुरेपूर फायदा त्या आरोपीने उठवला. आणि त्यांनी काय म्हटलं, आधी फायदा कसा उठवला, तर सेमेन म्हणजे वीर्य, तर सेमान याचा जर आपण तमिळ भाषेतला अर्थ बघितला तर त्याचा अर्थ होतो लाल मातीच्या रंगासारखा किंवा मातीचा लाल रंग. आता हा सेमेन शब्द कशाकरता वापरला होता, तर ती जी पीडित मुलगी होती तिच्या अंतर्वस्त्रांवर पांढऱ्या रंगाचं सिमेंट सापडलं
अशी ती साक्ष नोंदवण्यात आली होती. पण तिथे सेमन ऐवजी सेमान असा शब्द झाल्यामुळे लाल रंगाची माती तिथे होती, त्यामुळे वीर्य सापडलेलंच नाही, मग मी काही केलेलंच नाही, असा त्यांनी युक्तिवाद केला. आणि त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे सत्र न्यायालयाने तो युक्तिवाद ग्राह्य धरला आणि त्याची निर्दोष मुक्तता केली. आता हे प्रकरण एवढं गंभीर होतं की त्याची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सरकारतर्फे किंवा पीडितेतर्फे त्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये अपील करण्यात आलं. आणि उच्च न्यायालयापुढे जेव्हा हे अपील आलं तेव्हा त्यातला मुख्य मुद्दा हा सेमेन आणि सेमान हाच होता. तेव्हा उच्च न्यायालयाने असं स्पष्ट निरीक्षण नोंदवलं की तिथे पांढऱ्या रंगाचं वीर्य म्हणजे व्हाईट ड्रॉप ऑफ किंवा व्हाईट लिक्विड ऑफ सिमेन असं सुद्धा म्हटलेलं होतं. तेव्हा ती लेखनातली चूक आहे किंवा लेखन प्रमाद आहे, तांत्रिक चूक आहे, हे सरळ सरळ स्पष्ट दिसत होतं. मात्र असं असूनही त्याचा तमिळ भाषेतल्या लेखनात केल्याचा फायदा घेऊन विपरीत अर्थ काढण्यात आला आणि त्या अर्थाचा फायदा घेऊन त्या आरोपीची मुक्तता करण्यात आली, हे काही योग्य झालं नाही. जेव्हा उच्च न्यायालयाने त्याच्या निकालात पुढे असं स्पष्ट म्हटलेलं आहे की शब्द लिहिण्यात झालेल्या चुका किंवा इतर तांत्रिक चुका न्यायदानाच्या आड येऊ शकत नाहीत असं स्पष्ट निरीक्षण त्या उच्च न्यायालयाने नोंदवलं आणि ते अपील मान्य करून त्या जो मूळ जो आरोपी होता त्याला दोषी ठरवलं. आता त्याला शिक्षा सुनावणं अजून बाकी आहे, कारण एकदा पहिला टप्पा पार पडला की तो दोषी ठरला. त्याच्यानंतर मग त्याला बोलवलं जाईल, त्याला कोर्टासमोर हजर केलं जाईल, एखाद्या शिक्षा काय द्यावी काय न द्यावी याच्यावर युक्तिवाद सुद्धा होईल आणि मग त्याला ती शिक्षा सुनावली जाईल. पण ह्या दोन्ही प्रकरणांमधलं जर आपण एक साम्य बघायचा प्रयत्न केला किंवा साम्य बघण्याचा विचार केला तर कायद्यामधल्या तांत्रिक चुका किंवा तांत्रिक पळवाटा याचा गैरवापर आरोपीद्वारे कसा केला जाऊ शकतो. एखाद्या क्लर्कनी किंवा एखाद्या लिपिकानी लिहिताना केलेली छोटीशी चूक एखाद्या प्रकरणामध्ये किती गंभीर ठरू शकते, त्या प्रकरणाला किती विपरीत वळण लागू शकतं हे आपल्या लक्षात येतं. आणि जेव्हा अशा प्रकारची प्रकरणं एखाद्या न्यायालयापुढे विशेषतः उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयापुढे येतात तेव्हा साहजिकपणे त्या प्रकरणांमधल्या तांत्रिक त्रुटींकडे लक्ष न देता मुख्य गोष्ट जी न्याय करणं त्यावर अधिक भर दिला जातो. आणि मुंबई उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालय ह्या दोन्ही उच्च न्यायालयांनी या दोन्ही प्रकरणांमध्ये तांत्रिकतेपेक्षा न्यायाला जास्त महत्व दिलं आणि खालील जे आदेश होते म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने खालचा आदेश कायम केला आणि मद्रास उच्च न्यायालयाने जो खालचा चुकीचा आदेश झाला होता तो फिरवून आरोपीला दोषी करार दिला किंवा दोषी त्याला ठरवलं, हे अतिशय उत्तम झालेलं आहे. हल्लीच्या काळात जेव्हा महिला सुरक्षा हा एक विशेष महत्वाचा मुद्दा आहे, तो विशेष महत्वाचा मुद्दा बनलेला आहे किंबहुना त्याचं प्रमाणसुद्धा वाढत चाललेलं आहे, ह्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे निकाल कोर्टाकडनं येणं हे निश्चितपणे कौतुकास्पद आणि आशादायक आहे. अशा प्रकारचे निकाल जेव्हा येतात तेव्हा तांत्रिकतेचा फायदा घेऊन आपण सुटू शकू ह्या आशेला खतपाणी मिळायचं बंद होतं. परिणामी काही अंशी का होईना कायद्याचा धाक प्रस्थापित होऊ शकतो हे निश्चित. आज आपण दोन महत्वाच्या निकालांची माहिती बघितली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. धन्यवाद.